इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया धातू सारखेच क्रियाशील नसतात तांब्याची स्वच्छ तार आणि लोखंडी खिळा घेतला तांब्याची तार फेरस सल्फेटच्या द्रावणात आणि लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवून ठेवले याचे निरीक्षण केले निळ्या रंगाचे कॉपर सल्फेट हिरवे बनले आणि खिळ्यावर तांब्याचा थर झाला सीयू फोर अधिक एफ Fe बरोबर एफईएसओ फोर अधिक सीयू कॉपर सल्फेटची आयन बरोबर अभिक्रिया होऊन आयन सल्फेट व कॉपर बनते ही विस्थापन अभिक्रिया आहे लोखंडाने तांब्याला विस्थापित केले याचा अर्थ लोखंड ता ता धातू तांबे धातूपेक्षा जास्त क्रियाशील आहे शास्त्रज्ञांनी खूप प्रयोग करून अभिक्रियांची मालिका तयार केली धातूंच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने बनवलेल्या मालिकेला अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात धातूंचे जास्त अभिक्रियाशील धातू पोटॅशियम सोडियम मध्यम अभिक्रियाशील धातू मॅग्नेशियम व जस्त आणि कमी अभिक्रियाशील धातू चांदी व सोने असे विभागता येतात एफ धातूंची अधातूंबरोबर होणारी प्रतिक्रिया आपल्याला इलेक्ट्रॉन संरूपण माहिती आहे राजवायूंचे बाह्यतम कवच पूर्ण असल्यामुळे हो राजवायू रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात जर आपण काही धातू आणि अधातूंचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी धातू इलेक्ट्रॉन गमावून तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून अभिक्रियेमध्ये भाग घेतात व नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करतात एन ए बरोबर एन ए प्लस अधिक ई मायनस सी एल अधिक ई मायनस बरोबर सी एल मायनस दोन आठ एक बरोबर दोन आठ दोन आठ सात बरोबर दोन आठ आठ एन ए अधिक सी एल बरोबर एन ए प्लस बरोबर सी एल सोडियम व क्लोरीनची अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड मिळते सोडियम अणू एक इलेक्ट्रॉन गमवतो व धन आयन बनवतात कॅटायन क्लोरीन अणू एक इलेक्ट्रॉन घेतो आणि ऋण आयन बनवतात अॅनायन धातूंचे रासायनिक गुणधर्म अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्ये म्हणतात कारण अधातू इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋणभारित आयन होतात अधातू म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा समूह अभिक्रियांची काही उदाहरणे अशी एक सामान्यत अधातू ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होते सी अधिक ओ टू बरोबर सी ओ टू आम्लधर्मी ज्वलन कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होते एस अधिक ओ टू बरोबर एस ओ टू आम्लधर्मी ज्वलन सल्फरची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन सल्फर डायऑक्साईड तयार होते दोन सामान्यत अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही याला हॅलोजन हा अपवाद आहे उदाहरणार्थ क्लोरीन पाण्यात विरघळतो व हायपोक्लोरस आम्ल तयार होते सी एल टू अधिक एच टू ओ बरोबर एच ओ सी एल अधिक एच सी एल हायपोक्लोरस ऍसिड तीन सामान्यतः अधातूंची विरल आमलाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही याला हॅलोजन हा अपवाद आहे उदाहरणार्थ सी एल टू अधिक दोन एच बी आर बरोबर दोन एच सी एल अधिक बी आर टू क्लोरीन विरल हायड्रोब्रोमिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल व ब्रोमिन बनते चार विशिष्ट परिस्थितीमध्ये योग्य तापमान दाब उत्प्रेरकाचा वापर इत्यादी अधातूंची हायड्रोजनबरोबर अभिक्रिया होते उदाहरणार्थ सल्फरचे हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन सल्फाईड बनते एन टू अधिक तीन एच टू बरोबर दोन एन एच थ्री नायट्रोजनची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन अमोनिया बनतो